नाही संयुक्त होईल. मी परत एकदा सांगतो की तसा काँग्रेसने जाहीरनामा देशासाठी केला आहे, मात्र आम्ही तीनही आणि आमचे इतर काही मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीतले यांची चर्चा सुरू आहे. त्याच्यात राज्याच्या दृष्टीने काही जे महत्वाचे प्रश्न आहेत, शेतकरी असेल काय असेल, आम्ही काय करू शकतो ज्याच्यामध्ये राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल, असे मुद्दे आम्ही त्या वचननामेत टाकू. आहे ना हो, पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं, जर आवश्यक असेल तर आम्ही ते करू. म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही करूच किंवा करणारच नाही. आता जो जाहीरनामा काँग्रेसने दिलेला आहे तो सर्वसमावेशक आहे, त्याच्यात आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर त्या आम्ही जरूर करू. आपने क्या ने इंटरव्यू लिया ना कल, वो दिखाओ ना सबको. ठीक है सर, जैसे मैंने कहा कि मुस्लिम लीग का ज्यादा अनुभव भारतीय जनता पार्टी को होगा या होना चाहिए, और इसलिए कह रहा हूं कि स्वतंत्र पूर्व समय में शायद 1940-42 होगा, उस वक्त जनसंघ के जो संस्थापक थे श्यामा प्रसाद मुखर्जी, उन्होंने उस वक्त आजादी के लिए लड़ने वाली कांग्रेस नहीं आनी चाहिए, नहीं चाहिए. इसलिए उस जमाने की जो मुस्लिम लीग थी जिन्होंने पार्टीशन की मांग की थी, देश का बंटवारा होना चाहिए था, उनके साथ मिलीजुली सरकार पश्चिम बंगाल में स्थापित की थी जिसमें वो 11 महीने तक अर्थमंत्री रहे थे. तो शायद उनका और वो मुस्लिम लीग का, उस मुस्लिम लीग का पुराना रिश्ता आज भी कायम हो सकता है, और इसलिए उनको उनमें ज्यादा समझदारी होगी. और अगर ये काफी नहीं है तो पिछले कुछ दिनों में या सालों में उनके जो फोटो आए हैं, जैसे मोहन भागवत जी जामा मस्जिद में गए थे, मोदी जी गए थे, वो मिडिल ईस्ट में जाकर उन्होंने मंदिर का निर्माण किया, लेकिन वहां भी वो मस्जिद में गए, यहां भी कुछ लोग मस्जिद में जाते हैं, तो फिर उसको वो कैसे देखते हैं? जैसे मैं कैसे देखता हूँ ये सवाल है, वैसे वो कैसे देखते हैं, वो भी एक सवाल है. बरोबर आहे, पश्चाताप एवढ्यासाठी मी काल बोललो, कारण जर सुप्रीम कोर्टाने हे बिंग फोडलं नसतं तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटलंय की मोदी गेट आहे, मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे. कारण मला वाटतं हा गेट शब्द वॉटर गेट प्रकरणापासून हा जगामध्ये रूढ झाला. त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन, त्यांचा घोटाळा बाहेर आला आणि त्याला वॉटर गेट हे प्रकरण नाव दिलं गेलं. तसंच ह्या प्रभाकरजींनी, प्रभाकरच ना, त्यांनी त्यांचं म्हणजे ते माजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान, ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या, कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल, त्याच्यामुळे परकला साहेबांना हा काय प्रकार आहे हा कळला असेल बरोबर. त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे, म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं, आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढे सुद्धा चालू राहिलं असतं. ते या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं, त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरूर होईल की हे आधी का ना लक्षात आलं. क्या क्या नाही कोण क्या शब्द वापर ताबडतोब, अच्छा अच्छा अच्छा, मी ताबडतोब वापरलं तर तुम्ही म्हणाले हिंदी येत नाही. देखो ऐसा है जो उन्होंने पिछले 5 साल 10 साल में नहीं किया.